नमस्कार शेतकरी बंधूंनो डॉक्टर्स माइंड या चॅनलवर मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये कांदा पिकाचं खत व्यवस्थापन कसं करायचं हे थोडक्यात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पाहूयात कांदा पिकाचं खत व्यवस्थापन कांदा पिकासाठी खताची शिफारसीत मात्रा आहे शंभर किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि पन्नास किलो पालाश प्रति हेक्टरी या ठिकाणी आपण एक गुंठे क्षेत्रासाठी युरिया सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश किती प्रमाणात घ्यावयाची याच प्रमाण आपण इथे काढणार आहोत आपल्या समोर दिसत आहे की युरिया हे तीन हप्त्यामध्ये तर सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश लागवडीच्या वेळीच फक्त दिलेलं आहे युरिया ची मात्रा लागवडीच्या वेळी पन्नास टक्के आणि उर्वरित पन्नास टक्के ही समान दोन हप्त्यात लागवडीनंतर तीस दिवसांनी आणि लागवडीनंतर पंचेचाळीस दिवसांनी द्यावयाची आहे जर एक गुंठा क्षेत्र असेल तर लागवडीच्या वेळी एक हजार सत्याऐंशी ग्राम युरिया तीन हजार एकशे पंचवीस ग्राम सिंगल सुपर फॉस्फेट आणि आठशे तेहतीस ग्राम ऑफ पोटॅश त्या कांद्याच्या पिकास घालावयाचं आहे नंतर लागवडीनंतर तीस दिवसांनी पाचशे चौतीस ग्राम युरिया एक गुंठे क्षेत्रास टाकावयाचा आहे आणि लागवडीनंतर पंचेचाळीस दिवसांनी तिसरा हप्ता आपण देणार आहोत त्यावेळी पाचशे त्रेचाळीस ग्राम युरिया आपण एक क्षेत्रास घालणार आहोत मित्रांनो आपलं कांद्याखालील क्षेत्र जर वीस गुंठे असेल तर युरिया सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ जे काही प्रमाण आहे लागवडीच्या वेळी लागवडीनंतर तीस दिवसांनी आणि लागवडीनंतर पंचेचाळीस दिवसांनी त्या प्रमाणाला वीसने कुंदलं असता आपल्याला एकूण लागणारी खताची मात्रा निघेल म्हणजेच एकूण किती युरिया लागेल किती सिंगल सुपर फॉस्फेट लागेल आणि किती म्युरेट ऑफ लागेल याची मात्रा निघेल तर यावरून आपण सहजरित्या आपल्याला किती प्रमाणात खते लागणार आहेत हे काढू शकता अशा प्रकारे रासायनिक कांदा पिकासाठी रासायनिक खतांचं व्यवस्थापन करावयाचं आहे आणि समतोल प्रमाणातच रासायनिक खतांचा वापर करावयाचा आहे तसेच या व्यतिरिक्त जर आपल्याकडे मुबलक प्रमाणात शेणखत उपलब्ध असेल तर लागवडीपूर्वी वीस ते पंचवीस टन प्रति हेक्टरी शेणखत आपल्या शेतात घालून घ्यायचं आहे आणि शेणखत विस्कटून टाकल्यानंतर दोन तीन उभ्या आडव्या पाळ्या घालून ते सर्व शेणखत मातीत कसं मिसळेल हे बघायचं आहे जेवढी माती भुसभुशीत बुश तेवढी तेवढं कांदा पिकास पोषक असं वातावरण तयार होत असतं तसंच रोपांसाठी नर्सरी तयार करताना किंवा रोपांसाठी बियाण्याची पेरणी करताना जीवाणुयुक्त खतांमध्ये किंवा जे जी काही जीवाणूयुक्त जैविक खतं आहेत यांचा वापर करून आपल्या जमिनीतील मायक्रोबचं प्रमाण आपण वाढवायचं आहे जेणेकरून जमिनीमधील खते आपल्या पिकास उपलब्ध होण्यास या जीवाणूंचा उपयोग होईल अशा प्रकारे आपण कांदा या पिकाचं खत व्यवस्थापन करून त्यापासून भरघूस असं उत्पादन घेऊ शकता शेतकरी मित्रो ही माहिती आवडली असल्यास लाईक करायला आणि आपल्या शेतकरी बांधवांशी शेअर करायला विसरू नका धन्यवाद